उल्हासनगर महापालिकेचा पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा फज्जा. उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील 47 मोठे आणि अनेक छोटे नाले साफ करण्यासाठी 3.5 कोटीचे कंत्राट शुभम कन्स्ट्रक्शनला दिले आहे. या नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक होते, मात्र अजूनही अनेक नाल्यांची सफाई झालेली नाही. वालधुनी नदीचा देखील या सफाईत समावेश आहे, मात्र या नदीत सध्या कचऱ्याचे साम्राज्य आहे. उल्हासनगरमधील वालधुनी नदीत सध्या कचऱ्याचे साम्राज्य साचले असून अद्यापही शहरातील लहान मोठे नाले सफाई झालेली नाही. त्यातच वालधुनी नदीत जलपर्णीमुळे मुख्य नाले गटारे तुंबण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. 2 ते 3 दिवसापासून शहरात पावसाने हजेरी लावली असून सफाईला वेग आलेला दिसत आहे. एकंदरीत ठेकेदाराला असे वाटत असेल की पावसाच्या पाण्याचा कचरा वाहून जाऊन यात आपला फायदा होईल, परंतु शहरात 2005 साली झालेल्या पूरस्थितीचा विचार केला तर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने तातडीने पावली उचलली पाहिजेत अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र शहरात 80% नाली सफाई पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. उल्हासनगर महापालिकेने नालेसफाईचा केलेला दावा व विरोधकांनी नालेसफाई नाही तरी तिजोरी सफाई असा केलेला आरोप यात किती तथ्य आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.